गरज आहे. 18 धावा इथे चालू शकतात रायते संघाला. आणि स्ट्रायकेंडला फलंदाज तुम्ही पाहताय तेजस, तेजस आणि कल्पेश या मॅचला कलाटणी देऊ शकतात हे उल्लेख मी मगाशीच केला होता आणि ते चांगला खेळ करतायत. इथे मात्र तेजसच्या बॅटमधून फटका चांगला, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जज करतो आणि फलंदाज तेजसची खेळ समाप्त. 5 चेंडू 19 धावांची गरज, 18 अजूनही चालू शकतात. भूषणने थोडीशी घाई दाखवली, चेंडू जिथे जवळजवळ डॉट होता तिथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या होत्या, मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. 5 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे, 18 चालू शकतात. आणि आता बघायचंय नवीन फलंदाज कोणता दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये. जयेश, जयेश आणि कल्पेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश चांगला खेळ आतापर्यंत केलाय कल्पेशने. कल्पेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार सुद्धा आलेत आणि त्याच कल्पेशकडे स्ट्राईक आहे. 63 नंबरची जर्सी त्याने पदार्पण केली आहे आणि बघायचं आता हा सामना तो जिंकून देईल का या रायते संघाला. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. गोलंदाज जीवनला पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय आणि आता बघायचं जीवन कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 5 चेंडू 19 धावांची गरज. जीवन राईट पंच काहीतरी सूचना करताय. जीवन थोडस लक्ष असू द्या तुमचंही. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. डीप मध्ये क्षेत्रक्षण तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअरला. एक मिड विकेट वाईड इश लॉंग ऑन. इथे चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल तिथे टिपलाय आणि फलंदाज कल्पेची खेळ समाप्त होईल. हा लागणारा अजून एक धक्का रायते संघाला. सहा चेंडू 19 धावांची गरज होती आणि आता मात्र जीवनने 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद केले, त्यामुळे समीकरण आहे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. मात्र अजूनही 18 धावा चालू शकतात कारण कुंदेज संघाचे 9 फलंदाज बाद झालेत आणि टॉस सुद्धा रायते संघाने जिंकलाय. मात्र रायते संघ थोडासा अडचणीत आला आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय वैष्णव. टेनिस बॉल मध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे गावदेवी नावासंघाचा वैष्णव भोईर. इथे बघायचं वैष्णव कशा प्रकारे आता खेळ करतो आणि स्ट्राईक असेल ती फलंदाज जयेश आणि हॅट्रिक चे उंबरडर आहे गोलंदाज जीवन. बघायचं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तो पूर्ण करतोय का. 4 चेंडू 19 धावांची गरज गोलंदाज जीवन. इथे मात्र जयेशच्या बॅट मधून फटका चांगला आलाय, मात्र टायमिंग व्यवस्थित झाले का क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत आणि इथे इशारा येतो आमच्या पर्यंत फलंदाज बाद आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक गोलंदाज जीवनच्या नावावरती. दाखल होते एकनाथ 8व्या क्रमांक होती. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 18 चालू शकतात रोशन अजूनही विकेटच्या आधारावरती रायते संघाला. मध्ये 3 षटकार आता मारणार कोण हा प्रश्न झालाय. मात्र वैष्णव स्ट्राईक एंडला आहेत आणि नो स्ट्राईक एंडला एकनाथ आहेत. जे 2 षटक पॉवर प्लेचे तुम्ही पाहिले आणि तिथून खऱ्या अर्थाने मॅचला कलाटणी मिळाली आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात तुम्ही पाहिले तर कुंदेज संघाने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 9. अस्कराडी आपले संघ इथे सज्ज झालाय. पंच वाईट शिकून करतायत. 3 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. वैष्णव इथून 3 षटकार मारेल का आणि सामना जिंकून देईल का रायते संघाला. काय गोलंदाजी कुंदेज संघाने खऱ्या अर्थाने जे पॉवर प्लेच्या 2 षटकात 9 धावा खर्च केल्या तिथून पूर्णपणे दबाव निर्माण झाला रायते संघावरती आणि तिथून मॅचला खाली. म्हणजे अजूनही मॅच संपली नाहीये. इथून वैष्णवने 3 षटकार मारले तर रायते संघ हा सामना जिंकू शकतो. 3 चेंडू 18 धावांची गरज. इथे मात्र चेंडू हवेत आहे.
लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक जज करता है आणि झेल तिथे ड्रॉप झालाय. पंच मुन्ना पाटील सरांचा इशारा काय देतोय पाहिजे. चेंडू सीमापार चौकार. दोन चेंडू 14 धावा. इथे चेंडू पुन्हा हवेत आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक जज करतायत. खूप वेगाने आलेत आणि सुरेख झेल अप्रतिम झेल टिकले क्षेत्ररक्षक शुभमने आणि फलंदाज बाद. उरले कारण की शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे आणि चार फलंदाज जीवनने या षटकामध्ये बाद केलेत. तर फक्त ऑप्शन उरले. चला सामना सुरू करा. कुंदे संघ भूमिस्फोट. कुंदे संघ जास्त वेळ नका घेऊ कारण फक्त ऑप्शन तर उरले. एका चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. चला आपटे संघ आपण सज्ज राहायचे. आपटे संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाज आमंत्रित केले ते मस्कर संघाला. पुढची मॅच पहिला सामना जिंकला होता केळणी संघाने. संघर्ष 11 केळणी आणि दुसरा सामना जिथे जिंकलाय भूमिस्फोट. कुंदे संघाने हार्डलक. रायते संघाने अभिनंदन.